पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई करून त्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी म्हणून राहुरीमध्ये पत्रकारांकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील भूमिपुत्र परंतु पुणे येथे TV9 या वृत्तवाहिनीत कार्यरत असणारे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचा कोरोना आजाराने वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. हा मृत्यू आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाने झाला असून संबंधित दोषींवर कारवाई करून त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची शासकीय मदत मिळावी अशा मागणीचं निवेदन नायब तहसीलदार पूनम दंडिले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. याप्रसंगी पत्रकार विलास कुलकर्णी, बाळासाहेब नवगिरे, शरद पाचारणे, मनोज साळवे, अनिल कोळसे, गोविंद फुनगे उपस्थित होते. दरम्यान याप्रसंगी विलास कुलकर्णी यांनी बाळासाहेब नवगिरे यांनी पत्रकारांच्या भावना प्रकट केल्या. माध्यमाचे प्रतिनिधी पूर्वी नगर जिल्ह्यामध्ये EBP माझाचं काम करणारे आमचे मित्र पांडुरंग रायकर सध्या पुणे येथे TV9 काम करत होते. कोरोनामुळे 2 दिवसापूर्वी त्यांचे दुर्दैवी निधन झाले. या निधनासाठी शासनाची जी अनास्था होती ती कारणीभूत ठरलेली आहे. त्यामुळं शासनानं त्यांच्या निधनाची जबाबदारी स्वीकारावी आणि त्यांच्या मागे त्यांची पत्नी, 2 लहान मुलं आहेत, त्यांना शासनातर्फे 50 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आम्ही आज राहुरी तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने केलेली आहे. या मागणीचं निवेदन आत्ताच आम्ही नायब तहसीलदार पूनम दंडिले मॅडम यांच्याकडे दिलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संवेदनशीलता दाखवून आमचे मित्र पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी सर्वांच्या वतीनं मी विनंती करत आहे. धन्यवाद. जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आमचे सहकारी मित्र पांडुरंग रायकर शासनाच्या ढिचाळ नियोजनाचे कोरोना झाल्यामुळे ते कसे बळी ठरले हे आपण सर्व राज्याने पाहिलं. परंतु याच्यामध्ये जे दोषी असतील, मग कोपरगावचे आत्मा मलिक कोकमठाणचे हॉस्पिटल असेल, पुणे येथील जम्बो कोविडवाले तिथले जे कोणी डॉक्टर लोक असतील, त्या दोषींवरती आम्ही तातडीनं कारवाई करून शासनाच्या वतीनं 50 लाख रुपयाच्या त्यांना आर्थिक मदत करावी आम्ही अशी मागणी करतो.